तो आपको बता दें कि आज सुबह सुबह एनसीपी के दो ऐसे विधायक थे जो पहले उनका संपर्क नहीं हो पा रहा था, लेकिन वो वापस लौट आए खेमे में, दौलत दरोड़ा और अनिल पाटिल। तो इनका क्या कहना है और क्या कहते हैं, ये पूरे हालात को लेकर आपको सुनाते हैं। हमें कोई ही लेके गया नहीं था, हमें गठनेता ने बताया कि पूरा सरकार एक भाजपा और एनसीपी का सरकार बनने वाला है, हमें जाने का है और हम माननीय अजीत दादा पवार आपके पहले एक आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे की गेल्या दोन दिवसापासून आमच्या सारख्या आमदारांवरती सारखा आरोप होतोय की फुटीरवादी आमदार। पहिली गोष्ट, आमच्या राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी आम्हाला ज्या पद्धतीने बोलवलं ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते, आहेत आणि ते राहतील। ते विधिमंडळाचे गटनेते सुद्धा आहेत। त्यांनी आम्हाला आदेशित केलं की सकाळी 7 वाजता भेटायचंय आणि त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे गेलो, त्या ठिकाणी शपथविधी आटोपला आणि त्या ठिकाणून असा एक मेसेज गेला किंवा आमच्यामध्ये असा एक संदेश आला की काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये काही जमत नाही शिवसेनेमध्ये, आणि आपल्याला सरकार स्थापन करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून एकत्र सरकार स्थापन होऊ शकतं असा एक संदेश आला, आणि बाकीचे आमदार हे नंतर येतील।